नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री गायकवाड आर्य ज्ञान समृद्धी चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत यात 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण पाचवे भारतातील सामाजिक चळवळी याचा आपण अभ्यास करणार आहोत आपण सर्वांनी ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावेत आपल्या वर्गमित्रांना शेअर करावे आणि जर प्रथमच आपण माझे ज्ञान समृद्धी चॅनल बघत असाल तर त्यास सबस्क्राइब अवश्य करा वर्ग विद्यार्थी मित्रहो आपल्या प्रकरणातील भाग क्रमांक पाचवा भारतातील शेतकरी चळवळ या मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे आजच्या घटकामध्ये भारत हा प्रामुख्याने कृषी प्रधान देश आहे भारतीय समाजातील बहुसंख्य लोक शेतीशी संबंधित व्यवसायाशी संलग्न आहेत म्हणजे जोडलेले आहेत या प्रवर्गातील सर्वात प्रमुख गट हा शेतकऱ्यांचा असू शकतो शेतकरी हा भौगोलिकदृष्ट्या विखुरलेला वर्ग आहे आणि तो विखुरलेला जरी असला तरीही असंतोषाला प्रतिसाद म्हणून त्यांनी एकत्र येण्याची उदाहरणे भारतीय इतिहासात सापडतात भारतातील शेतकरी संघर्ष पुढील काही टप्प्यांच्या आधारे त्यांचा संघर्ष संघर्ष कसा होता हे आपलं समजून घेता येईल पहिला टप्पा प्राथमिक काळातील असंतोष प्राथमिक काळातील असंतोष तर हा कालखंड होता अठराशे सत्तावन्न एकोणीसशे एकवीस पर्यंतचा कालावधी कॅथलिन गप यांनी ब्रिटिश काळाचे वर्णन करताना त्यांचा भारताच्या ग्रामीण भागावर झालेला परिणाम जो आहे तो अधोरेखित केला आहे ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील महसूल प्रणाली म्हणजे आपण जो टॅक्स कर भरतो तो जी प्रणाली पद्धती होती ती शोषणकारी स्वरूपाची होती शेतकरी शेतमजूर यांना ब्रिटिश शेत अधिकाऱ्यांना कर देण्यासाठी त्याला आपण लगान असे म्हणतो हिंदी मध्ये देण्यासाठी सावकाराकडून पैसे घ्यावे लागत होते या टप्प्यात जमीनदारी व्यवस्था प्रचलित झाली ज्या योगे गरीब शेतकऱ्याकडून पैसे वसूल झाले नाही तर जमीन मालक त्यांची जमीन हिसकावून घेऊ शकत होते बऱ्याच गरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या वंश परंपरागत जमीन व संसाधनावरील आपला हक्क गमावला याच काळात दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली शेतकऱ्याचे कर्जबाजारी पण वाढत गेले यामुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष पसरला या काळात बंड स्वरूपात अनेक उठाव झाले ए आर देसाई डी एन धनाग्रे यासारखे अनेक समाजशास्त्रज्ञांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध शेतकरी व शेतमजुरांच्या संघर्षाच्या मालकीचे दस्तऐवजीकरण केले आहे काही उदाहरणे द्यायची तर सरकारविरुद्ध डेक्कन उठाव सावकाराविरुद्ध सरकारने सावकाराविरुद्ध डेक्कन उठाव बंगाली कुळांचा जमीनदाराविरुद्ध उठाव पंजाबमधील शेतकऱ्यांचा सावकाराविरुद्धचा संघर्ष एकोणीसशे सतरा अठरा मध्ये नॅशनल काँग्रेसच्या नेतृत्वात दोन मोठे शेतकरी संघर्ष महत्वाचे आहेत बिहारमधील नीळ बागायतदारांच्या विरोधातील चंपारण्य संघर्ष आणि पीक नासाडीच्या पार्श्वभूमीवर कैरा येथे शेतमजुरांनी जमीन महसूल जमा करण्याच्या विरोधात संघ विरोधात जो, जो संघर्ष केला तो संघर्ष शेतकऱ्यांच्या तक्रारी त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी काँग्रेसने शेतकरी समित्या स्थापन केल्या टप्पा दुसरा दुसऱ्या टप्प्यात काय कार्य केलं शेतकरी संघटने किंवा कर, शेतकऱ्याच्या चळवळीने तर दुसऱ्या टप्प्यामध्ये किसान किसान म्हणजे शेतकरी किसान सभांचा उदय हे जे शेतकरी आहे एकत्र आले आणि हे सभा घेऊ लागले तो कालखंड कोणता होता एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सेहेचाळीस से। एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे से सेहेचाळीसच्या कालखंडामध्ये किसानांच्या सभांचा उदय झाला जमीनदारांना आणि भांडवलदारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने घेतल्या पुढाकाराने संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली एकोणीसशे सव्वीस सत्तावीस दरम्यान बंगाल पंजाब उत्तर प्रदेशात अनेक किसान सभा क्रांतिकारी संकल्पनासह आयोजित केल्या गेल्या स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये जमीनदारी विरुद्ध आवाज उठवण्याच्या उद्देशाने किसान सभेच्या चळवीस प्रारंभ झाला बिहार आणि उत्तर प्रदेशमधील किसान सभेच्या प्रतिनिधींनी आपल्या सर्व मागण्या संदर्भात सर्व पक्षीय परिषदेत निवेदन सादर केले बारडोली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे दोन संघर्ष एका पाठोपाठ एक सुरू झाले पहिला संघर्ष एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीस मध्ये दुसरा संघर्ष एकोणीसशे तीस एकतीस मध्ये एकोणविशे तीस एकतीसच्या दशकात या चळवळींचा वेग वेग जो आहे तो अतिशय वाढला वेग वाढला एकोणीसशे पस्तीस मध्ये पहिली किसान काँग्रेस आयोजित करण्यात आली होती कधी किंवा एकोणीसशे पस्तीस मध्ये ज्यामध्ये किसान काँग्रेस स्थापन करण्यात आली तिच्यामध्ये तो आयोजित करण्यात आली होती तिच्यामध्ये शेतकऱ्याचा संताप आणि असंतोष यांची दखल घेतली गेली याची परिणती म्हणून एप्रिल एकोणीसशे छत्तीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधि अधिवेशनामध्ये अखिल भारतीय किसान सभा ए आय के केस yes. म्हणजे अखिल भारतीय किसान सभा ची स्थापना झाली हा संघर्ष भारताच्या इतर भागात पसरला इतर भागापर्यंत पोहोचला पंजाबमध्ये राजा महेंद्र प्रताप यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी चळवळ उफाळून आली जोर धरू लागली पंजाबमधील शेतकरी आणि शेतमजूर एकत्रित आणण्यासाठी गदर पक्षाने जो गदर नावाचा पक्ष होता त्या पक्षाने महत्वपूर्ण भूमिका बजावली गुजरातमध्ये महात्मा गांधींनी खेडा या गावी ब्रिटिश सरकारच्या विरोधात गरीब शेतकऱ्याच्या संघर्षाचे नेतृत्व केले दक्षिणेकडील पट्ट्यामध्ये जे भारताचा दक्षिणेकडचा भाग येतो उदाहरणार्थ कोणता आंध्र प्रदेश वन कायद्याविरुद्ध संघर्ष सुरू झाला याच टप्प्यात शेतकऱ्यांची स्थिती अधिक बिघडत गेली त्याचा परिणाम म्हणजे अनेक बंड स्वरूप आणि निषेधात्मक आंदोलनाची मालिका तयारच झाली तिसरा टप्पा शेतकऱ्याचा चळवळीचा स्वातंत्र्योत्तर कालखंड स्वातंत्र्यानंतरचा कालखंड तो कसा राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही शेतकरी आणि शेतमजुरांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी चळवळीचा उदय हा एकोणीसशे सत्तरच्या दशकातला म्हटला जाऊ शकतो कृषी औद्योगिक तसेच व्यावसायिक दृष्ट्या वित्तीय आघाडीवर असलेल्या कोण रा, राज्य पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये साहजिकच सर्वप्रथम शेतकऱ्यांमधील असंतोष व्यक्त होऊ लागला स्वातंत्र्योत्तर काळातील नव्या वैचारिक परि परिप्रेक्षाचा चळवळीवर प्रभाव पडला एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात या चळवळीचे स्वरूप अधिक संघटित झाले चरण सिंग हे शेतकरी संघर्षातील एक महत्वाचे नाव बनले त्यांनी टोकाचे यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाला विरोध केला आणि शेतात कमी भांडवलाच्या गुंतवणुकीच्या संकल्पनेचा पुरस्कार केला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये त्यांनी भारतीय क्रांती दल बी के डी म्हणजे भारतीय क्रांती दल आणि भारतीय लोक दल म्हणजेच बी एल डी या संघटनांची स्थापना केली एकोणीसशे सत्तर पासून कोणत्याही राजकीय संघटनेचा पाठिंबा न घेता शेतकऱ्यांनी आपले गट तयार करण्यास सुरुवात केली एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे अधिवे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते त्यानंतर एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये आणखीन एक अधिवेशन झाले त्याच सरकारला वीस कलमी मागण्यांची सनद पत्र निवेदन सादर केली गेली निर्णय प्रक्रियेतील महत्वाच्या संस्थांवर शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व जो कुठला निर्णय घेतला जाईल त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी असावा असं एक शेती आणि उद्योगांच्यातील असमतोल दूर करणे यासारख्या मागण्यांचा समावेश या वीस कलमी मागण्यांमध्ये होता या सुमारास तमिळनाडू आणि पंजाबमध्ये सशक्त अशा शेतकरी संघटनांचा उदय झाला महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये शरद जोशी यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटना आणि यम डी स्वामी यांच्या नेतृत्वात कर्नाटक राज्य रयत संघ यांची स्थापना झाली या संघटना म्हणजे भारतातील शेतकरी चळवळीतील महिलाचे दगड म्हणावे लागतील आणि जागतिकरणाच्या प्रक्रियामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थिती वेगाने बदल झाला आहे हंगामी चढउतार सरकारची उदासीनता आणि नागरी समूहाकडून अपेक्षा उपेक्षा यामुळे शेतकरी पीडित राहिला शेतीशी निगडीत विपन्न अवस्थेमुळे शेतकरी नैराश्याच्या खाईत ढकलला जात आहे शेतकऱ्यांची आत्महत्या ही एक सामान्य बाब बनली आहे मार्च दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या तक्रारीचा पाडा सरकारसमोर वाचण्यासाठी व आपली निराशा व्यक्त करण्यासाठी लाँग मार्च करत मुंबईतील मंत्रालयाकडे कुछ म्हणजे काही कृती केली शेतकऱ्यांनी बाजारपेठेशी असहकार पुकारत कृषी उत्पादन रस्त्यावर फेकून दिले आणि शेतकऱ्याचा संप ही संज्ञा प्रथमच माध्यमांमध्ये म्हणजे टी व्ही चॅनल वगैरे जास्त बातम्या त्यामध्ये पसरली वापरली गेली शेतकऱ्यांच्या संघर्षाचा हा पूर्णपणे नवा अध्याय म्हणता येईल आता शेतकऱ्यांच्या अनेक संघटना झाल्यात शेतकरी आपल्या अनेक मागण्या मांडू लागलेत या प्रकारे शेतकऱ्यांच्या अनेक चळवळी घडून येतात दिसून येतात विद्यार्थी मित्र या ठिकाणी कृती दिली बघा आपला कृती करायची मागील काही वर्षामध्ये शेतकऱ्यांची जे काही आत्महत्याची श्रंखला चालली मागील वर्षातील शेतकरी आत्महत्येशी संबंधित वृत्तपत्रातील तसेच नियतकालिकातील लेख संकलित करा त्याची कात्रन जमा करा त्याचं फायलिंग करा आणि आपल्या वर्गाच्या बुलेटिन बोर्डवर कुठं शेतकऱ्याने आत्महत्या केल्या काय केलं त्याचं कात्रण तुमच्याकडे असतील तर आपल्या शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये एक बातमीपत्रासाठी एक बोर्ड असतो त्या बोर्डवर आ, ही माहिती विषय करा जो काही जिथं बातमी लावत ना तिथं कधी त्या ठिकाणी अशी शेतकऱ्याची आत्महत्या झाली होती म्हणजे आपल्या संकलन लोकांना त्याचं नॉलेज मिळत आणि लोक पुन्हा चळवळीमध्ये सहभाग घेतील